हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवर एकूण 18 शिवकालीन पाणी साठवण टाक्या तलाव आहेत. मात्र त्यातील पाणी आता दूषित झाले आहे. काही तलावात तर पाणीच नाही, त्यामुळे येथे येणाऱ्या जगभरातल्या पर्यटकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने बिस्लरी बॉटल विकत घ्याव्या लागतात, त्याही दाम दुप्पट पैसे देऊन. गेले अनेक वर्ष शिवभक्त किल्ले रायगडवर येतात, मात्र कोलंब तलाव, हत्ती तलाव, गंगासागर तलावात पाणी दूषित आहे, तर काही तलावांचे गाळ काढण्याचे काम सुरू असल्याने येथे येणाऱ्या शिवभक्तांना बिस्लरी बॉटल दाम दुप्पटीने विकत घ्यावा लागत आहे. मात्र येणाऱ्या हजारो शिवभक्तांना जलशुद्धीकरण यंत्रणातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथे येणारे पर्यटक शिवभक्त करत असून, या प्लॅस्टिक बॉटलमुळे गडावर प्लॅस्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समजते. तर दीपावळीच्या सुट्टीत किल्ले रायगडवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर पाण्याची सोय करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. प्राध्यापक जे डी गोपाळ, SSFM कॉलेज पाचोरा, जिल्हा जळगाव. आम्ही येथे विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी येताना फार आनंद वाटला, मात्र इथे पाण्याची सोय चांगल्या प्रकारे दिसून येत नाही. खाली पायथ्याशी थोडंसं नॉर्मल पाणी आम्हाला 20 रुपये बॉटलने घ्यावं लागलं. इकडे वरती चढताना रस्त्यामध्ये जे पाणी मिळालं ते फारसं चांगलं वाटलं नाही. जे काही हौद आहेत ते दूषित पाण्याचे असे दिसतात. वरती आल्यावर एक बॉटल आम्हाला 30 रुपयाला घ्यावी लागली, ते पण नॉर्मल बॉटल मिळाले. इथे पाण्याची सोय व्हावी, शासनाने इकडे लक्ष घालावं आणि इथे पर्यटकांसाठी पाण्याची चांगली सोय उपलब्ध करून द्यावी, ही आम्ही विनंती करतो. मी आज इथे रायगड येथे फिरण्यासाठी आलेलो आहे, पण इथं पिण्याच्या पाण्याची फार समस्या आहे. की रायगडावर भर दुपारी किंवा सकाळी जे पर्यटक येतात, इथं आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. तलाव गडावर तलावांची सोय आहे, पण त्या तलावातील पाणी फार दूषित आहे आणि त्यातनं पण इथं बाटल्या विकत मिळतात, पण त्या बाटल्या जवळजवळ दुप्पट किमतीने विकत घ्याव्या लागतात. तर त्या एखाद्या गरीब कोण पर्यटक असेल तर त्याला त्याची ऐपत नाही आणि दूषित पाणी तो काय पिऊ शकत नाही. तर सरकारने जरा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. रायगडवरून येथून इकडे आलेलो आहे हा रायगड किल्ला बघण्यासाठी. पाण्याच्या 2 बाटल्या घेतलेल्या मी इकडे, पण इकडे आल्यावरती माझ्याकडच्या इकडे उन्हामुळे पाण्याच्या 2 बाटल्या संपल्या, त्यामुळे इकडे मी इकडची जी तळं आहेत त्या तिकडे तळ्यांच्या इथे गेलेलो पाणी घ्यायसाठी. पण ही शिवकालीन तळं आहेत, पण ही पाणी तिकडे दूषित आहे, त्यामुळे इकडे जर मी पाणी विकत घ्यायला गेलो तर मला जवळजवळ दुप्पट किमतीमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत घ्यायला लागल्या. तर सरकारला माझी अशी एक विनंती आहे की जे इथे पर्यटक येतात बरेचसे, त्यांनी पाण्याची व्यवस्थित सोय करावी, ही माझी एक नम्रतेची विनंती आहे सरकारसाठी. ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.